नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती. हा जो व्हिडिओ होणार आहे हा शेवटचा व्हिडिओ होणार आहे, कारण की आपण सगळ्या व्हिडिओ जिल्ह्यांची जी माहिती आहे त्याचे व्हिडिओ बनवलेले आहे आणि अपलोड केलेले आहे. ते सगळे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता, ते सगळे व्हिडिओ तिथे अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर सगळ्या व्हिडिओची जी PDF आहे मी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला दिलेली आहे. आणि परत जेव्हा हा शेवटचा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा सगळ्या जिल्ह्यांची एकाच ठिकाणी मी तुम्हाला PDF अवेलेबल करून देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून अभ्यासू शकता. जर तुम्हाला 7वी ते 12वीपर्यंत मराठी माध्यमातली जर बुक्सची PDF हवी असल्यास, स्टेट बोर्डची म्हणत आहे मी, त्या सगळ्या बुक्सची PDF टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघत आहोत या व्हिडिओमध्ये हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती. तर सगळ्यात आधी आपण बघूया की या हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय हे नेमके कोणत्या ठिकाणी आहे. तर या हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय हे हिंगोली याच ठिकाणी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर बघा या जिल्हा जो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, या जिल्ह्याचं नेमकं स्थान कुठे आहे, म्हणजे एक्झॅक्टली हा जिल्हा आहे कुठे आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये. तर मी इथे बघा, मी तुम्हाला इथे मार्क करत आहे. हा जो ब्ल्यू कलर आहे, ब्ल्यू कलरमध्ये हा हिंगोली जिल्हा दिलेला आहे आणि मी पिंक कलरने मार्क केलेला आहे, हा आहे हिंगोली जिल्हा. ठीक आहे, तर आपल्याला कुठल्याही नकाशाचा अभ्यास करताना काय काय बघायचं आहे, जसं आपण हिंगोली जिल्ह्याचा आता अभ्यास करत आहोत, तर याच्यामध्ये बघायचं आहे की या हिंगोली जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, ते किती जिल्हे आहेत आणि ते कोणकोणते जिल्हे आहेत, त्याचबरोबर इतर कोणत्या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत का, ते कोणकोणते राज्य आहे आणि किती राज्य आहे, ही सगळी आपल्याला माहिती आपल्याला बघायची आहे. तर बघा, या हिंगोली जिल्ह्याला इतर कोणत्याही राज्यांच्या सीमा ज्या आहेत त्या लागलेल्या नाही आहे. ठीक आहे, एक पॉईंट क्लिअर झाला. नंतर बघा, या जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि ते जिल्हे कोणकोणते. तर बघा, या हिंगोली जिल्ह्याला वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी अशा एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत या हिंगोली जिल्ह्याला लागलेल्या आहेत. परत बघा, वाशिम, यवतमाळ, नांदेड आणि परभणी अशा या 4 जिल्ह्यांच्या सीमा या हिंगोली जिल्ह्याला लागलेल्या आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, नंतर बघा, असे जे आहे 4-5 पॉईंट जे आहे ते तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचं आहे, कारण की याच्यावर सोपी प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये पडतात. जसं की क्षेत्रफळ किती आहे त्या जिल्ह्याचं, लोकसंख्या किती आहे, पुरुष महिला प्रमाण किती आहे किंवा साक्षरता किती आहे, हे सगळे पॉईंट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, हिंगोली जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, तर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 4,525 चौरस किलोमीटर. हे जे क्षेत्रफळ आहे हे हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. नंतर बघा, या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे, तर हिंगोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या जी आहे ती आहे 11,78,973. ही जी लोकसंख्या आहे ही हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या आहे. बघा, हे जे पॉईंट मी याच्यासाठी म्हणत आहे की तुम्ही लक्षातच ठेवायला हवे, याच्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात, वन लायनर क्वेश्चन, त्याचबरोबर जोड्या लावा खूप विचारल्या जातात या सगळ्या पॉईंटवर, त्याच्यामुळे तुम्ही लक्षातच ठेवायचे आहे. म्हणजे एका साईडने तुम्हाला जिल्हे दिले असते, दुसऱ्या साईडने क्षेत्रफळ दिलेलं असतं. ठीक आहे, अशा प्रकारे असते. त्याचबरोबर चढता क्रम किंवा उतरता क्रम याप्रकारे सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि साक्षरता वगैरे हे जे असे पॉईंट आहे हे आपल्याला माहीतच असायला हवे. तर बघा, या हिंगोली जिल्ह्याचं पुरुष व महिला प्रमाण किती आहे, म्हणजेच काय, तर 10,000 पुरुषांमागे या हिंगोली जिल्ह्यामध्ये 935 महिला आहेत. म्हणजे 10,000, म्हणजे प्रत्येक जर 10,000 पुरुष आहे, म्हणजे एकूण 1,000 पुरुष आहे, तर त्याच्या मागे फक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये 935च महिला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर एकूण साक्षरता किती आहे हे या हिंगोली जिल्ह्याची, तर हिंगोली जिल्ह्याची एकूण साक्षरता जी आहे ती आहे 76.04%. ही जी साक्षरता आहे ही हिंगोली जिल्ह्याची साक्षरता आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके आहेत, ते किती तालुके आहेत, आपल्याला लक्षात असायला हवं. आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्यांमध्ये दक्षिण ते उत्तर क्रम तालुक्यांचा माहीत असायला पाहिजे. पूर्व ते पश्चिम किंवा पश्चिम ते पूर्व, उत्तर ते दक्षिण किंवा दक्षिण ते उत्तर, असे तालुक्यांचे क्रमसुद्धा आपल्याला माहीत असायला हवं. थोडं कठीण आहे पण आयोग याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हे सुद्धा तुम्हाला लक्षात असायला हवं. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 5 तालुके आहेत, तर ते कोणकोणते आपण पुढे बघूया. हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा, नागनाथ हे जे 5 तालुके आहेत, हे हिंगोली जिल्ह्यामधले 5 तालुके आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या.
अकरा या जिल्ह्याचा जो आकार आहे हे तुम्ही लक्षात घ्या, कारण की आकारावर आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग आणि कोणत्या जिल्ह्यांचा किंवा कोणत्या राज्याचा कसा आकार आहे आपल्याला माहीत असायला हवं, कारण की आयोगाच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर बघा, या जिल्ह्याचा असा आकार आहे, तुम्ही बघू शकता. अगदी सोपा आणि तुम्ही लक्षात ठेवण्यासारखा हा आकार आहे, ठीक आहे, लक्षात राहण्यासारखा. तर हिंगोली जिल्ह्याचा अशा प्रकारे आकार आहे. तर तालुके बघून घ्या, हिंगोली, कमनुरी या प्रकारे इकडे असे तालुके दिलेले आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. तर बघा, 5 तालुके आहेत या जिल्ह्यामध्ये आणि 5 तालुक्यांची तुम्हाला सहज नावे लक्षात राहतील. तर या जिल्ह्यामध्ये काही नद्यासुद्धा वाहतात. तर बघा, हिंगोली जिल्ह्यामध्ये पैनगंगा, कयाधू, पूर्णा आणि असना या ज्या नद्या आहेत या जिल्ह्यामधून वाहतात. कोणत्या जिल्ह्यामधून? तर हिंगोली जिल्ह्यामधून. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये काही प्रमुख शेतकी उत्पादने सुद्धा घेतली जातात. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्वारी हे मुख्य पीक आहे, म्हणजे ज्वारीचं पीक जे आहे हे जास्त प्रमाणात या जिल्ह्यामध्ये घेतली जातात. आणि त्याच्याच खालोखाल कापूस, भुईमूग, गहू आणि गळीताचे धान्य जे असतात ते तूर, मूग, हळद आणि केळी हे सगळे पिके सुद्धा या हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्याला घेतली जातात आणि आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर बघा, या जिल्ह्यामध्ये काही धरणे सुद्धा आहेत. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सिद्धेश्वर नावाचं हे धरण आहे आणि औंढा नागनाथ या तालुक्यामध्ये हे धरण आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर एलधरीसुद्धा धरण आहे आणि हे धरण आहे सेनगाव या तालुक्यामध्ये. सिद्धेश्वर आणि एलधरी हे दोन धरणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये आता काही या जिल्ह्याची आपण काही विशेष माहितीसुद्धा बघून घेऊया. तर या हिंगोली जिल्ह्याची काही विशेष माहिती पुढे बघूया. तर 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन झालेले होते आणि परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला होता किंवा केला गेला होता, हे तुम्ही लक्षात असू द्या. हिंगोली हा मराठवाड्यातील 8वा जिल्हा आहे, हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. कधी झाला? तर आपल्याला ही तारीख आणि वर्ष माहीत पाहिजे. 1 मे 1999 रोजी हा हिंगोली जिल्हा नवीन तयार करण्यात आलेला होता. तर हिंगोली शहर हे कयाधू नदीच्या काठी वसलेलं आहे. बघा, याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात की एखादं शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे. तर हिंगोली शहर जे आहे हे कयाधू नदीच्या काठी वसलेलं आहे. त्याचबरोबर भारतातील जे 12 ज्योतिर्लिंग आहे, ठीक आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक या जिल्ह्यामध्ये आढळतं आणि एक ज्योतिर्लिंग म्हणजे ते आहे औंढा नागनाथ. हे जे ज्योतिर्लिंग आहे हे आपल्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आणि अत्यंत महत्त्वाचं हे ज्योतिर्लिंग आहे आणि अत्यंत महत्त्वाचं हे स्थान आहे. आपल्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे, त्यापैकी एक हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आढळतं, ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर हिंगोली येथील परंपरागत असलेला दसरा महोत्सवसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा महोत्सव कोणता दसरा महोत्सवसुद्धा प्रसिद्ध आहे, ठीक आहे. तर पॉईंट बघा, या हिंगोली शहरामध्ये बालाजी मंदिर, खटकाळी हनुमान मंदिर, दत्त मंदिर, गोपाललाल मंदिर ही देवस्थाने आहेत. आपल्याला हे मंदिरं लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्याचबरोबर जलेश्वर मंदिर हे विस्तीर्ण तळ्याच्या परिसरात वसलेले असून या तलावात विविध रंगाची कमळाची मनोवेदक फुले असल्यामुळे हा परिसर निसर्गरम्य हा बनलेला आहे. कोणत्या शहरातला? तर हिंगोली शहरातला. त्याचबरोबर 12 शिव हनुमान आहे. तर हा सुद्धा हे जे हनुमान मंदिर आहे अत्यंत प्रसिद्ध आहे. 12 शिव हनुमान हे जे आहे औंढा नागनाथ व वसमत तालुक्याच्या सीमेवर आहे. या 2 तालुक्यांच्या सीमेवर आहे हे 12 शिव हनुमान मंदिर. तर हे जे भव्य हनुमान मंदिर आहे या मंदिराची जागा ही परिसरातील 12 गावांच्या सीमा एकाच ठिकाणी म्हणजे येतात. म्हणजे एक जसं केंद्रक असतं, एक पॉईंट असतं आणि त्या पॉईंटला सगळ्याच्या 12 गावच्या ज्या सीमा आहेत म्हणजे ते सीमा त्या पॉईंटवर एकत्र येतात. त्यामुळे या मंदिरास 12 शिव हनुमान मंदिर हे नाव पडलेलं होतं. हे सुद्धा ऐतिहासिक म्हणजे याला महत्त्व आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ही सगळी जी माहिती आहे आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे. या शहरातलं हे जे बालाजी मंदिर आणि हे जे सगळे मंदिरं आहेत हे जे ठिकाण आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, ठीक आहे. त्याच्यामुळे जर एक्झाममध्ये जर तुम्हाला विचारलं तर ते तुम्हाला सॉल्व करण्यात सोपं पडेल. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर काही मिस्टेक आढळल्यास ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून ते सुद्धा मी सुधारू शकेल मिस्टेक. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आणखी कुठला जर टॉपिकवर व्हिडिओ हवे असल्यास ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी ते सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.